शिवसेना आणि भाजप यांच्यातील सत्ता संघर्षावरून सुरू असलेला तिढा अजूनही कायम आहे. दोन्ही पक्षात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं 12 नोव्हेंबरला एक महत्वाची बैठक बोलावली आहे. सत्ता संघर्षाच्या या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं बोलवलेल्या या बैठकीच्या वृत्तानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांची बैठक 12 नोव्हेंबरला 11 वाजता यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार मार्गदर्शन करतील आणि या बैठकीत आमदारांचे मत जाणून घेतील आणि त्यानंतर कोणाला पाठिंबा द्यायचा याचा महत्वपूर्ण निर्णय शरद पवार घेण्याची शक्यता आहे.